तर मोदींसाठी मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन बंद केल्या, लोकांचे हाल झाले. संजय राऊतांनी मोदींच्या मुंबईतल्या रोड शोवर असा हल्लाबोल केला. निवडणूक आयोग कुठे आहे असा सवालच राऊतांनी केलाय. तर मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शोचं आयोजन हे शहाणपणाचं लक्षण नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. मोदींचा कार्यक्रम गुजराती बहुल भागात होता, मोदींचं लक्ष फक्त एकाच वर्गावर अशी टीका सुद्धा पवारांनी केली आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन्स रेल्वे कार्यालय हे सगळं बंद केलं. लोकांचे किती हाल झाले? निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली. मुंबईसारख्या शहरामध्ये काही शांतपणाचं लक्षण नाही. लोकांना तासांचा सभाव असतं, त्याचे कंडिशन नाहीतर होत असतं आणि त्यांनी घेतलाच होतं कार्यक्रम. त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही त्यांना करायचं असेल मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गातच होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या.